रांजणगाव शेणपुंजे इथे दक्षिणमुखी हनुमान मंदिराचं भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य अनिल चोडिया यांच्या हस्ते पार पडलं. या मंदिरासाठी काबरा परिवारानं देणगी स्वरूपात भूखंड दिलाय. रांजणगाव शेणपुंजे येथील गेट नंबर 38 मधील गणेश नगरात शनिवारी दक्षिणमुखी हनुमान मंदिराचं भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे शहर उपाध्यक्ष अनिल चोडिया यांच्या हस्ते करण्यात आलं. भयगावर गेलो, घरी राहिलो, शनिवारी यायला सारेला सांगितलं. काय का हनुमान मंदिर बनायचं, जागा देतो. अशी जागा तुमची? हा, 38 गट नंबर. मग आणखीन काल आलो, काल बी सांगितलं की बरं. हा, म्हणलं जागा मंदिर जागा देतो तुम्ही जी इच्छी. जो संकल्प केला त्या काकांनी सांगितलं की त्यांच्या स्वप्नामध्ये हनुमान महाराज आले आणि त्यांची भावना झाली की या ठिकाणी हनुमान मंदिर झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी स्वतःची जागा गट नंबर 38 रांजणगावमधली ही त्यांनी या ठिकाणी दान देण्याचं ठरवलं आणि ताबडतोब त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम घेतला. सर्व कार्यकर्ते मंडळींनी या ठिकाणी आमच्याबरोबर आमचे भरतराव गरड हे सुद्धा उपस्थित आहेत, विजय सूर्यवंशी आहेत, गणेश राठोड, प्रभू गुजर, विजूशेठ राजपूत, संजूशेठ राजपूत, सर्व सहकारी नबी सिंग, सर्व सहकारी यांनी सर्वांनी बाबांनी सांगितलेला विषय हा ताबडतोब हातामध्ये घेतला आणि लगेच याला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. आणि आज खऱ्या अर्थानं बाबांसारख्या दानशूर व्यक्तींची खूप गरज आहे. या औद्योगिक परिसरामध्ये मनाला शांतता मिळण्यासाठी धार्मिक कार्यक्रमांची, संस्कृतीची फार आवश्यकता आहे. यावेळी कार्यक्रमाला उपसरपंच भारत गरड, प्रभालाल गुर्जर, संजय राजपूत, विजय राजपूत, भगवान धुमाळ, संजय गांगुर्डे, विकास पाटील आदींसह अनेकांची उपस्थिती होती. या मंदिरासाठी काबरा परिवारानं 20x20 400 square foot भूखंड देणगी स्वरूपात दिला असून लवकरच मंदिराच्या बांधकामाची सुरुवात होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.